नमस्कार, यशस्वी किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण गणेश चतुर्थी विशेष गव्हाची खीर अगदी कोल्हापूर पद्धतीने बनवणार आहे, आणि तेही घरातील साहित्य वापरून. कमीत कमी साहित्यामध्ये कोणतंही ड्रायफ्रूट्स न वापरता ही खीर बनवणार आहे. ही खीर बनवताना थोडासा वेळ लागतो, पण जर व्यवस्थित योग्य पद्धतीने बनवली तर गव्हातील पूर्ण घटक आपल्या शरीराला मिळतील आणि ही खीर खाताना खूप छान लागते, मस्त लागते. तुम्ही एकदा करून पहास आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी गव्हाची गहू घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे गहू रेशनचे साफ करून मी घेतले होते, आणि आता हे 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला असे चोळून चोळून साफ करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पहा यातले पाणी किती खराब निघालेले आहे. अशा प्रकारे 3 वेळा मी साफ करून घेतले आणि एक अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत. अर्ध्या तासानंतर एक पाणी गाळायसाठी 10 मिनटं ठेवून दिलं आणि त्यानंतर पंख्याखाली 10 मिनटं सुकत ठेवले. 10 मिनटानंतर मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून आपण त्यामधील कोंडा काढून टाकायचा आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी मधली प्रोसेस दाखवलेली नाही आहे. त्याच्यानंतर ते गहू धुवून घेतले पुन्हा एकदा, आणि मग आता आपण बघू शकता कुकरमध्ये मी साजूक तूप घातलेले आहे 2 चमचे. त्यानंतर हे गहू व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. 1-5 मिनटं भाजल्यानंतर आपण गरम पाणी घालून त्याच्यामध्ये शिजायला ठेवून द्यायचं आहे. इथे तुम्ही थंड पाणी पण वापरू शकता, पण मी इथे मोठे 2 ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे, ज्यामुळे आपली खीर चविष्टही होईल आणि लवकर शिजली पण जाईल. तर आपण आता कुकरचं झाकण लावू आणि प्लस मिडियम गॅसवरती आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत, आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर कुकर असा खोलायचा. बघा, गहू आपला 80% शिजलेला आहे. इतपतच आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया, घालून घेऊया. हे अशा पद्धतीने आणखी हे गॅसवर ठेवून देऊ, आणि इथे पुन्हा एकदा 1 मोठा ग्लास पाणी वापरायचं आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे इथे. या ठिकाणी मी चणा डाळ 1-2 चमचे वापरलेले आहे. 2 टीस्पून चणा डाळ स्वच्छ धुवून मी घातलेली आहे. यामध्ये ही चणा डाळ आपल्याला फक्त 50% शिजवायची आहे, जास्त शिजवायची नाही. आणि हे मिश्रण 1-10 मिनटं झाकून मिडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे. पुन्हा 10 मिनटानंतर पहा आपली खीर तयार होत आलेली आहे. आता आपण यातील पुढील घटक घालूया. यामध्ये मी जितके गहू घेतले होते लाल वाटी तितकेच मी गोळे घेतलेलं आहे. त्यापेक्षा तुम्ही कमी जास्त करू शकता, पण या खीरीला जास्त गोड असेल तरच चव येते, म्हणून मी जितके गहू तितकेच गूळ घातलेला आहे. आणि गूळ घातल्यानंतर पुन्हा 1-5 मिनटासाठी आपण झाकण ठेवू, म्हणजे गूळ वितळेल आणि खीरीला पूर्ण ठिकाणी व्यवस्थित लागला जाईल. तर बघू शकता आपली खीर तयार होत आलेली आहे. आता या ठिकाणी आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहे, खोबऱ्याचे काप घालायचे आहेत. येथे मी ओलं खोबरं 1/4 घातलेलं आहे, अर्ध्यातील अर्धं खोबरं घातलेलं आहे, आणि मला थोडंसं गूळ कमी वाटतो आहे म्हणून त्याच वाटीमधला मी जो वाचवून ठेवला होता तोच गूळ घातलेला आहे. एकंदरीत मी पूर्ण 1 वाटी गूळ वापरला. वेलची पावडर घातली. खोबऱ्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा त्या ठिकाणी ड्रायफ्रूट्स घातले तरी देखील चालेल, पण आपण ही पारंपरिक पद्धतीने बनवत आहे आणि काहीतरी वेगळं. प्रत्येक खीरमध्ये आपण ड्रायफ्रूट्स वापरतोच, तर यामध्ये आपण ओलं खोबरं वापरणार आहे. आता एक पहा तुम्ही आपली खीर पूर्णपणे तयार झालेली आहे अशा पद्धतीमध्येही. ही खीर बनवताना मी पूर्ण 3 ते 3.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे गरम. तर चला आपण आता ही खीर सर्व करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.